फ्रेंड, मी आहे कीर्ती, माझ्या ब्लॉग मध्ये आहे तुमचं स्वागत. तर नमस्कार माझ्या भावाला आणि बहिणीला. तर गुड मॉर्निंग, सकाळचे 10 वाजले. आज उशीर झाला मला ब्लॉग बनवायला, कारण की आज काम भरपूर होते, थंडी पण खूप आहे आमच्या इथे. बघा, अजून शॉर्टर नाही काढलं मी. खूप थंडी आहे आमच्या इथं, कारण की आजूबाजूला शेत आहेत ना, आणि गहू हार्बर आहे, त्याला पाणी देणं सुरू आहे. त्याच्यामुळं 11, 11:30, 12 वाजेपर्यंत थंडी वाजती. आणि ते बघा समर्थ दिसला, समर्थ हे बघा, समर्थाची तब्येत बरोबर नाही, त्याला काजणे निघायला सुरुवात व्हायली. अंग पण गरम आहे थोडस, कमल दुखायला. आणि दात बघा किती स्वच्छ केले, पांढरे पिवळे. माकडावरून दात दाखवली. आणि माझा स्वयंपाक पण झालाय, काल बाजार केला होता. आणि मी घरी तूप बनवले, तूप दाखवू का तुम्हाला? असला एवढा मोठा लोण्याचा गोळा निघाला होता, लोण्याचा गोळा. आणि तूप बघा माझ कसलं भारी तूप आहे ना. मी घरी केलं फ्रेंड तूप. माझं तूप कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला तुपाची पण रेसिपी टाकणार आहे. झाली आता भरपूर साय जमा झाली तर टाकणार आहे मी तुपाची रेसिपी. तर कसं वाटलं सांगा नक्की. हे आहे ना छोटं भरलेलं होतं, श्रावणी समर्थानं खाऊन एवढंच ठेवलं. मी खातो तरी का? ती चमचा नाशिक लो. श्रावणी समर्थानं खाऊन एवढंच ठेवलं. तर बाहेर छान ऊन पडले, पण शिरा बघा माझ्या मैत्रिणीने शिरा दिला मला सकाळी सकाळी. माझी वाटी होती तिच्याकडे, तर तिनं मला शिरा आणून दिला. कसा आहे शिरा ना? शिरा कसा वाटते खाऊन दाखवते तुम्हाला. तिनं मला शिरा दिलता. इथं बाजूलाच राहते माझी मैत्रीण, सगळ्याला माहिती आहे. जे व्हिडिओ बघतात त्यांना तर भरपूर जणाला माहिती आहे माझी मैत्रीण कोण आहे ते. आणि ज्याला माहीत नाही त्याला पण सांगते. हे बघा कसला भारी शिरा. वाव, छान, मस्त, यमी. छान बनवला शिरा तिनं, मला एवढा पण दिला. माझी वाटी होती, मी तिला डोसा दिलता तर तिनं मला शिरा दिला. बघा, मी डोशी केलते तर तिला डोसा दिलता, वडा ह्याचा सांबार दिलता, आणि डोसा असा दिलता तर तिनं मला शिरा दिला. चला श्रावणी काय करायची बरी दाखवू इच्छित. एवढे भांडे घासले आताच. श्रावणी काय करायली रे? अभ्यास करायली. बाबा आहेत का बघ. ही बघा श्रावणी, श्रावणी, श्रावणी काय करायली? श्रावणी समर्थाला शाळेत सोडायचे, डोकं राहिलं. हे बघ श्रावणी, हाय कर वरी, काय करायला श्रावणी? श्रावणी वर अभ्यास करायली. तर भेटू आपण शाळेत जाताना, व्हिडिओ बघत राहा. माझा व्हिडिओ कसा वाटते ते नक्की सांगा. तर चला भेटू आपण परत. त्याला तर आता आमची सगळी तयारी झालेली आहे, आणि पूजा पण केली श्रावणीनं. बघ श्रावणीनं पूजा पण केली, आणि श्रावणीचं जेवण सुरू आहे. श्रावणी जेवायली. हे बघ श्रावणी काय खाली. श्रावणी भाजी कशी झाली? भाजी दिसायलीस ना तू, हाय ग. तर शाळेची तयारी झाली, बास्केट डबे भरले, आता शाळेत सोडणार आहे मी. समर्थाला काजण्यामुळं खूपच ताप आली, तर शाळेत नेऊ का नको मलाच कळलं ना. बघा झोपलाय, शाळेचा ड्रेस घालून बसलाय, पण नेऊ का नको मलाच कळलं झालं. पण ते म्हणते यायचंय शाळेत. नको त्याच्या मन सगळ्या पोरांना काजणा करायच्यात का? यायचं शाळेत खरं खरं. तर जाऊ द्या, ते म्हणते यायचं. तर चला आजच्या दिवस नेऊन बघू, उद्या जर जास्त वाटलं तर मग शर दवाखान्यात जाऊन येतो. आम्ही दवाखान्याची काही गरज नाही, तर आहे ना
जर वाटलं तर आम्ही दवाखान्यात जाऊन येतो. दवाखान्यात काय करत नाही. तर शाळा आता आम्ही 12 वाजता निघणार आहे, 12:30 भरती है ना श्रावणी. बघा श्रावणी जेवण चालले. उचिनीची डगरिया तर चला भेटू आपण शाळेत गेल्यावर. तर आता वाजलेत 7 वाजलेत. तर समर्थची तब्येत आता बरी आहे आणि माझा स्वयंपाक पण झाला. स्वयंपाकामध्ये केलं भात वरण आणि पोळ्या आणि तांदूळ भिजू घातले खीर करायची. माझा भासा आलेला आहे मोठा, तर त्याला जेवायला करायचं खीर. तर ते उद्या जाणार आहे, त्याचा पेपर आहे. तर मोठा भासा आला आहे, त्याला करायची खीर खायला. तर श्रावणीचे पप्पा गेली दुधा नाही, तर आल्याच्या नंतर बनवणार आहे खीर. तर आमच्या इथं कार्यक्रम आहे, त्याचा डीजेचा आवाज यायला. जैन महाराजाचा कार्यक्रम आहे, 5 दिवस सप्ताह आहे त्यांचा. इतकं छान केलं, तुम्हाला उद्या दाखवल मी तिथं गेल्यावर. मस्त टेज वगैरे तुम्हाला उद्या दाखवते मी गेल्यावर तिथं. तर माझे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा माझे, कारण की डेली व्हिडिओ येत असतात तर तुम्हाला लगेच दिसतील. तर कोण सबस्क्राईब करायचं राहिलं ते लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि जेवायला या, खिरीपोळी खायला या. खिरीपोळी करायची. हे बघा दूध, एवढंच दूध आहे, तर एवढ्या दुधामध्ये काय होणार नाही. तर मग मी म्हणलं 1/2 लिटर दुधानं सगळ्यालाच करू. आणि भरपूर स्वयंपाक झाला आहे, पोळ्या झाल्या, भात झाला, वरणाला पण फोडणी दिली, देवाला पण दिवा लावला आहे. आणि गेले समर्थाचे पप्पा खीर दूध आणायला. तर समर्थाला श्रावणीला मी शाळा दाखवणार होते, पण काय झालं ते आमच्या ताई आहे तिथं, तर त्याने ऑटोमध्ये नेलं. त्याच्यामुळं मी काय त्याला नाही दाखवू शकले, म्हणजे शाळा नाही दाखवू शकले. पुन्हा कधीतरी शाळा दाखवलं. ते ऑटोत गेल्यामुळं माझा काही जायचा प्रश्नच पडला नाही. तर पुन्हा कधीतरी दाखवेन मी तुम्हाला शाळा. तर चला बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.